सिर्फ देश से 50 दिन मांगे हैं। 50 दिन, कोई मेरी कमी रह जाए, कोई मेरी गलती निकल जाए, आप जिस चौराहे में मुझे खड़ा करेंगे, मैं खड़ा होकर के देश जो सजा करेगा वो सजा भुगतने के लिए तैयार। मोदी काय फायदा करायला मारायला माणसाला, लय बेकार वर्ष होते ते, धंदे बंद झाले होते सगळे, लोक सगळे परेशान होते तेव्हा। हा निर्णय एकदम चुकीचा आहे, त्याचा इफेक्ट आज नाही अजून 5 वर्ष पुढे सुद्धा राहणार आहे। त्या नोटेत चिप आहे असं आहे तसं आहे बरंच काय ऐकलं होतं, आम्हाला एक कुतूहल होतं, पण ती आता नोटच पाया भेटत नाही। चिप नव्हती, तो जुमला होता, ती खोटी गोष्ट होती। जे शेतकरी जे शेतामध्ये काम करायचे सोडून बँकेमध्ये दिवस दिवस त्या लाईनीला लागायचे आणि एका दिवशी 2-2 हजार रुपये फक्त ते द्यायचे। सगळे जण व्यापाऱ्याकडे येऊ लागले पैसे मागायला, पैसे जुने आणून देऊ लागले, पण आम्ही पण किती कॅश भरणार। लक्ष्मी होती ती लाल नोट होती, तर त्या 2000 नोटा निघाल्या, बुधवार बाजारामध्ये आम्हाला लोक फसूनच जाऊ लागले, डुप्लिकेट नोटा आणून देऊ लागलो अंधारामध्ये। 2000 नोटाला लय त्रास व्हायलाय, 2000 नोटाची कोणी चिलर देत आहे, त्यामुळे आमचा व्यवहार एकदम ठप्प झाला। और घर में अम्मी की तबियत खराब हो गई थी, उसमें इतनी परेशानी हुई, बैंक में गए तो बैंक में पैसे नहीं मिल रहे थे। शासनाने नोटबंदीचा निर्णय घेतलाय, पण त्याच्यानंतर जे साइड इफेक्ट होणार आहेत त्याचा विचार बिलकुल केलेला नव्हता, त्याचं नियोजन नव्हतं। नोटबंदी करके कालाधन गायब हो जाएगा, नकली नोट खत्म हो जाएंगे और आतंकवाद पर जबरदस्त चोट लगेगी। इसको जुमला भी नहीं कहा जा सकता है, इसको स्कैम कहा जा सकता है। और नरेंद्र मोदी जी ने बिल्कुल सही बात कही थी कि जो 70 साल में हिंदुस्तान में नहीं हुआ, जो कोई नहीं कर पाया, हिंदुस्तान के प्रधानमंत्री ने वो निर्णय लिया और देश की इकोनॉमी की धज्जियां उड़ा दी।